सध्या टेलिव्हिजनवर धुमाकूळ घालत असलेला आणि या ना त्या कारणावरून चर्चेचा विषय ठरलेला कलर्स मराठीवरील मराठी बिग बॉस सीझन 5. अगदी बिग बॉस सीझन 5ची घोषणा झाली तेव्हापासून या कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता आणि याबद्दल चर्चांना उधाण यायला सुरुवात झाली. तो कार्यक्रम होस्ट कोण करणार आणि अखेर अभिनेता रितेश देशमुख होस्टिंग करणार यावर शिक्कामोर्तब झाला आणि उत्सुकता लागली यात कोण सदस्य सहभागी होणार. पुढे त्यावरून ही पडदा उठला आणि मोठ्या दिमाखात बिग बॉस मराठी सीझन 5 सुरुवात झाली आणि बघता बघता TRP म्हणा अथवा बिग बॉसच्या घरातील चर्चांचा जोर वाढला. याला कारण सहभागी झालेले सदस्य प्रत्येकाची वेगळी ओळख, वेगळा स्वभाव आणि पद्धत, कदाचित याचमुळे या कार्यक्रमाला रंगत आली असावी असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत बिग बॉसच्या यंदाच्या सीझन त्यातील सहभागी सदस्य आणि यात कोण ठरू शकतं बिग बॉसच्या ट्रॉफीचा यंदाचा मानकरी आणि बिग बॉस आणि सदस्यांबद्दल लोकांचं म्हणणं. नमस्कार, मी वेदांत शिंदे बोलबिंदासमध्ये आपलं स्वागत करतो. बिग बॉसच्या घरातील सहभागी सदस्य अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेता पंढरीनाथ कांबळे या कलाकारांची ओळख सांगायची गरज नाही. या दोघांचं मनोरंजन क्षेत्रातील त्यांचं योगदान संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. आपल्या आवाजाच्या माध्यमातून इंडियन आयडल ठरलेला अभिजित सावंतनेही बिग बॉसच्या घरात आपला चांगला जम बसवला आहे. रील्सच्या माध्यमातून आणि आपल्या कोल्हापुरी भाषेच्या तडक्याने, आपल्या हलक्या फुलक्या विनोदाने सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा DP अर्थात धनंजय पवार हे पण बिग बॉसच्या घरात आपला खेळ आणि विनोद जपत आहेत. तशाच माध्यमातून सोशल मीडियावर कोकण हाडगल म्हणून प्रसिद्ध असलेली मालवणची अंकिता वालावलकर ही पण या घरात आपला संयमी खेळ खेळत आहे असं म्हणायला हरकत नाही. राहिलेल्या बाकीच्यांबद्दल बोलायचं झालं तर जिच्यामुळे बिग बॉसच्या घरातलं वातावरण कायम खवळलेलं असतं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, ती म्हणजे निक्की तांबोळे. रियालिटी शो, हिंदी बिग बॉस आणि बऱ्याच माध्यमातून चर्चेत असणारं हे नाव बिग बॉस सीझन 5 माध्यमातून घरात दाखल झालं आहे. बाकी घरात इतरही लोक आहेत म्हणा, अभिनेत्री जान्हवी, आर्या जाधव, अरबाज, वैभव चव्हाण, छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे आणि ज्याच्यामुळे खरं तर शोचा रीच वाढला असं म्हणलं तरी चालेल तो म्हणजे गोलीगत अर्थात सूरज चव्हाण. काहीही म्हणा पण सूरजने बिग बॉसमध्ये मार्केट खाल्लं एवढं नक्की. सुरुवातीला घरात अगदी शांत वावरणारा सूरज हा खेळ आणि माणसं समजून घेत होता. आत्तापर्यंत सूरजला टिकटॉक, इन्स्टावर स्वतःच तयार केलेले डायलॉग म्हणून रील्स तयार करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी त्याला बघितलं आहे आणि त्यामुळे तो प्रचंड ट्रोलही होत होता आणि त्याच निमित्ताने प्रसिद्धही झाला. पण हाच सूरज चव्हाण जेव्हा टेलिव्हिजनच्या माध्यमातून एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर दिसला आणि अनेकांच्या भुवया उचलल्या, काहींना कौतुक वाटलं, काहींना आई तर कसा म्हणून नाक मुरडली आणि पुन्हा त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. पण काही दिवसच ट्रोलिंगवाले शब्द नंतर शुभेच्छा आणि आशीर्वादांमध्ये बदलले. हे घडलं याला कोणता चमत्कार कारणीभूत नव्हता तर त्याला कारण होता तो स्वतःच, त्याचा भोळेपणा, त्याचा साधेपणा, ना कोणता दिखावा ना कोणता बडे जाऊपणा. त्याला खेळ भलेही उशिरा समजत असेल अथवा समजतही नसेल परंतु माणूस पण समजतं हे त्याने दाखवून दिलं, महिला असो किंवा पुरुष. पण त्याचा आदर त्याने केला, तो ज्या परिस्थितीतून आला आहे यामुळेही त्याबद्दल एक वेगळी सहानुभूती तयार झाली की एक सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगा स्वतःच्या जीवावर आणि कोणाचंही मजबूत पाठबळ नसताना एवढी मोठी मजल मारतंय म्हणून सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सूरज चव्हाण याला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. सूरज सहजच अभिजित सावंतशी एकदा अगदी मनापासून बोलत होता की ट्रॉफी तर मीच घेऊन जाणार आणि हे म्हणत असताना त्याच्या चेहऱ्यावरचा असणारा आत्मविश्वास बरंच काही सांगून जात होता. फार कमी बोलणं पण जे बोलणं असेल ते बरंच काही शिकून जातं. मग निक्कीला सहज टेबल पुसत तो म्हणाला की अगं निक्की, मराठीत बोल, इंग्लिशमध्ये काय बोलती, मराठी माणसं आहे ना आपण. असं आपलं म्हणणं सांगणारा सूरज सहज बोलण्यातून कान उघाडणी करणारा, कचरा काढतच त्याचं बोलणं आणि आपल्या आई वडील बहिणी यांच्याबद्दल बोलत असताना त्याचं भावनिक होणं नकळत समोरच्याला भावनिक करत गेलं. महाराष्ट्रातून त्याला मिळणारा सपोर्ट होणाऱ्या वोटिंगमधूनही जाणवू लागलं आणि ट्रॉफी तर मीच घेऊन जाणार या बोलण्यावर विश्वास बसत गेला. मध्यंतरी एक स्टेटमेंट आलं, तेही एका अभिनेत्रीकडून, तिचं नाव आरती सोळंकी. हिने एका मुलाखतीमध्ये असं विधान केलं की जर सूरज चव्हाणने बिग बॉस जिंकलं तर मी बिग बॉसमधनंच बघणं बंद करेन, कारण तो जर जिंकला तर तो सहानुभूतीवर जिंकला आहे असं होतं
आणि बिग बॉसमध्ये मी साधा भोळा गरीब इथून आलोय तिथून आलोय असं बोलून चालत नाही, कारण बिग बॉसच्या घरात राहणं खूप कठीण आहे, यामुळे माझी सिंपथी या गोष्टीला अजिबात नाही। मी सुद्धा गरीब आहे, चाळीतली पोरगी आहे, यामुळे एखादा गरीब कोणीतरी जिंकल तर नक्की आवडेल। मी स्वामींच्या चरणी त्याच्यासाठी प्रार्थना करेन की त्याला आणखी फेम मिळू दे। या कार्यक्रमातून जिथे आता 80,000 घेतोय तिथे 8,00,000 घेऊ दे, पण काहीच खेळ न खेळता काहीच न करता तो पुढेपर्यंत गेला आणि जिंकला तर मी पुढचा सीझन बघणार नाही। अशा तिच्या बोलण्यावरून ही ट्रोल झालीच, पण शेवटी खेळ हा खेळ असतो, त्याचे नियम त्याची मांडणी म्हणा अथवा स्ट्रॅटर्जी खेळाडूंमुळे नाही बदलू शकत। बिग बॉसमध्येही सूरज गेम समजून घेतोय आणि तशा पद्धतीत त्याचा खेळ खेळायचा प्रयत्नही करतोय। यात ना कोणाचा अनादर करताना दिसला ना उगीच आपली गोष्ट पटवून सांगायची म्हणून अक्रस्थळी होऊन निर्थक ओरडत आहे असा दिसला, ना कोणाला अपमानित करताना दिसला। त्याचा साधा स्वभाव आणि तसाच साधा गेम त्याचा हटके असलेल्या बुक्कीट टेंगुल या स्टाईलमध्ये सुरू आहे। पुरुषोत्तम दादा पाटील, त्या पाठोपाठ योगिदास चव्हाण आणि निखिल दामले यांना तर घर वापसी करावी लागली, आता जे राहिले त्यांना पुरून सूरजला उभं राहावं लागणार आहे। बाकीचे सदस्य छोटा पुढारी निक्की जान्हवी यांच्याबद्दल काय बोलावं हे तर महाराष्ट्र बघतच आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलतच आहे। जसजशी बिग बॉसच्या घरातले सदस्यांचे दिवस त्या घरात जात आहेत, नवनवीन टास्क होत आहेत, ज्या घटना घडत आहेत यातून कोण शेवटपर्यंत आपली जागा कायम राखून ठेवणार ही वेळ आली की समजेलच। तोपर्यंत बिग बॉसने सांगितल्याप्रमाणे हा खेळ भावनांचा आहे, नुसता खेळ समजून घेऊन तो खेळायचा आणि जिंकण्यासाठी काय पण एवढीच गोष्ट महत्त्वाची नाही तर माणुसकी पण तितकीच गरजेची आहे। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन 5 मधील कोणता कलाकार जास्त आवडतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।